in our 8th BS online class. Children, now we are learning chapter number 4, the animal world. So, in previous video, we have learned about birds and examples of birds. So, today we are going to learn about insects. Okay, so today's our topic is insects. First of all, I will read, you listen carefully. Insects are very small animals. All insects have 6 legs and most have 2 pairs of wings to fly. Insects like ants cannot fly. Examples of insects are housefly, butterfly, cockroach, grasshopper, mosquito. Okay, so children, insects. I-N-S-E-C-T-S, insects. Insects means kide. Insects means kide. तुम्ही सर्वांनी किडे बघितले असेल ना? तर बघा, insects म्हणजे काय मग? तर किडे. Insects are very small animals. म्हणजे हे जे किडे आहे ते अतिशय छोटे काय म्हणताय आपल्याला त्याला? Insects म्हणजे किडे म्हणजे अतिशय छोटे ते काय आहे? प्राणी आहे. All insects have 6 legs. आणि सगळे जे किडे असतात तर त्यांना किती legs असतात? 6 legs म्हणजे 6 त्यांना पाय असतात. तिथे काय म्हटलेलं आहे? All insects have 6 legs म्हणजे सर्व किड्यांना 6 पाय असतात. And most have 2 pairs of wings. आणि मुख्यतः अधिक प्रमाणात म्हणजे बऱ्याचशा किड्यांना काय असतं? 2 जोड्या असतात. कशाच्या? पंखांच्या. 2 pairs of wings म्हणजे पंखांच्या 2 जोड्या. 2 fly उडण्यासाठी त्यांना पंखांच्या 2 जोड्या असतात. लक्षात ठेवायचं, insects have 6 legs and most of insects have 2 pairs of wings to fly. म्हणजे उडण्यासाठी त्यांना 2 पंखांच्या जोड्या असतात. Insects like ants म्हणजे बघा, किड्यांमध्ये जो इन्सेक्ट्स आहे कोणता? ants. ants म्हणजे काय? मुंग्या. cannot fly म्हणजे त्या उडू शकत नाही. बघा, जे इन्सेक्ट्स असतात त्याच्यामध्ये उडू न शकणारा इन्सेक्ट्स कोणता आहे मग? तर लक्षात ठेवायचं आहे, ants. ओके, सो इन्सेक्ट्स लाइक ants cannot fly. सो एक्झाम्पल्स ऑफ इन्सेक्ट्स आर हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय म्हणजे काय? घरामध्ये जी माशी असते तिला काय म्हणतात? हाऊस फ्लाय. H-O-U-S-E-F-L-Y. हाऊस फ्लाय मीन्स घरातील माशी. त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे इन्सेक्टचं, बटरफ्लाय. B-U-T-T-E-R-F-L-Y. बटरफ्लाय मीन्स फुलपाखरू. ओके, C-O-C-K-R-O-A-C-H. कॉकरोच. कॉकरोच म्हणजे काय? झुरळ. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, कॉकरोच मीन्स झुरळ. अँड ग्रासहॉपर, G-R-A-S-S-O-P-P-E-R. ग्रासहॉपर. ग्रासहॉपर म्हणजे काय? नागतोडा. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, ग्रासहॉपर म्हणजे नागतोडा. आणि M-O-S-Q-U-I-T-O, मॉस्किटो. मॉस्किटो मीन्स मच्छर. तर हे सगळे काय आहेत मग? लक्षात ठेवायचं आहे, हे सर्व इन्सेक्ट्स आहेत. काय आहेत? इन्सेक्ट्स आहेत. सो चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो टुडेज आवर न्यू वर्ड्स आर इन्सेक्ट्स, पेयर्स, हाऊस फ्लाय, कॉकरोच, ग्रासहॉपर अँड मॉस्किटो. दीज आर आवर टुडेज न्यू वर्ड्स अँड दिस इज युअर टुडेज होमवर्क. राईट अँड लर्न ऑल न्यू वर्ड्स इन युअर सायन्स नोटबुक. दिस इज युअर टुडेज होमवर्क. अँड नेक्स्ट